देशात चार राज्याच्या निवडणुकीमध्ये भाजपला घवघवीत यश मिळाले असून जनतेला अपेक्षित असणारा विकास भाजपने केला आहे. त्यामुळे जनतेने पुन्हा एकदा भाजपवर विश्वास दाखवला आणि चारही राज्यांमध्ये भाजपला यश मिळाले. आता या यशाचे वारे महाराष्ट्रासह अमरावतीमध्ये सुद्धा दाखल होईल व अमरावतीमध्ये सुद्धा जनता पुन्हा भाजपवर विश्वास दाखवेल व पुन्हा आम्हाला संधी देईल असा विश्वास अमरावतीचे माजी महापौर चेतन गावंडे यांनी व्यक्त केला. मला तर आजचा विजय हा त्या त्या राज्याच्या नागरिकांना मी समर्पित करतो. भारतीय जनता पार्टीला अपेक्षित असणारा विकास इथल्या राज्यांनी दिलेला आहे म्हणून नागरिकांनी पुन्हा एक वेळा भारतीय जनता पार्टीला संधी दिलेली आहे सेवेची. ज्या पद्धतीने उत्तराखंड, यूपी, मणिपूर आणि गोवामध्ये झालं तेच आगामी काळामध्ये महाराष्ट्रामध्ये होईल. महाराष्ट्रासोबतच या अमरावती आगामी काळामध्ये ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहे त्या ठिकाणी सुद्धा ही जी विजयाची घोडदौड आहे ती अशीच सुरू राहणार आहे. मला काल एका गोष्टीचं आश्चर्य वाटलं की महानगरपालिकामध्ये एक आंदोलन झालं. माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा तो विनोद म्हणावा लागेल की या कार्यकाळ संपल्यानंतर प्रशासक बसतच असतात, सगळेजणं माझे होत राहतात, त्याबद्दल विजय उत्सव किंवा फटाके फोडण्याचं कारण नाही. परंतु असो, त्यांची दिवाळखोरी या निमित्तानं समोर आलेली आहे आणि आजच्या विजयाच्या निमित्तानं नागरिकांनी त्यांनाही सुद्धा उत्तर दिलेलं आहे.